लातूर जिल्ह्यातील उदगीर उपजिल्हा रुग्णालयामध्ये 23 एप्रिल 2020 अत्यावश्यक अवस्थेमध्ये 70 वर्षीय महिला रुग्ण दाखल झाली होती. या दाखल झालेल्या 70 वर्षीय महिलेचा कोरोना स्वॅब रिपोर्ट आज दुपारी पॉझिटिव्ह आलेला होता. तसेच या महिला रुग्णास मधुमेह आणि रक्तदाब आजार होते. त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज दुपारी 4:15 या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या मयत महिलेच्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये क्वारंटाईन करण्यात येऊन स्वॅबचे नमुने लातूर येथे नव्याने सुरू झालेल्या कोरोना प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात येतील. तपासणी अहवालानुसार त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिली आहे. लातूर जिल्हा येथे उदगीर तालुक्यामध्ये 70 वर्षीय महिला परवा रात्री 9 गव्हर्नमेंट कोविड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली होती आणि त्यामध्ये त्यांना डायबिटिक, हायपरटेन्शन, आस्थमा आणि सारी पेशंट म्हणजे सारीसारखा सिमटम्स त्यांच्याकडे होते. आणि रात्री ॲडमिट केल्यानंतर काल आम्ही त्यांचं स्वॅब घेऊन पाठवलं होतं आणि आज दुपारी त्यांचे स्वॅब 2 पॉझिटिव्ह म्हणून ते आलेत आणि त्यांचा उपचार पूर्णपणे व्हेंटिलेटरमध्येच होते आणि त्यांचा आपले डॉक्टरांचा अत्यंत प्रयत्न त्यांना केले होते, परंतु दुर्दैवाने 4:15 त्यांचा दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यानंतर आपण पूर्ण एरिया जसं आपल्याला 2 पॉझिटिव्ह म्हणून कळाला त्या एरियाचं संपूर्ण सीलिंग वगैरे आपण प्रक्रिया ऑलरेडी सुरू केलेली आहेत आणि त्यांचा जे नातलग आहेत त्यांच्या जवळपास जे लोक होते त्या सर्व लोकांचा आपण ताब्यात घेऊन त्यांना आयसोलेशन त्या गव्हर्नमेंट कॉलेज जो गव्हर्नमेंट हॉस्पिटल उदगीर या ठिकाणी आपण त्यांना आयसोलेशन करतो आहेत आणि मग त्यांचे स्वॅब पण घेऊन ते आपले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर या ठिकाणीच आपले लॅब सुरू झालेले आहेत त्या ठिकाणी पाठवून जर पॉझिटिव्ह आला मग त्यांना पुढचे उपचार आणि निगेटिव्ह झाला त्यांना मग क्वारंटीन केलं जाईल. सर त्या महिलाची ट्रॅव्हल हिस्ट्री आहे का काही? आता त्यांचं सांगण्यावरनं आता कुठल्याही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही असे ते सांगतात, परंतु आम्ही त्यांचं कॉल डिटेल रेकॉर्ड्स असतील आणि ह्या संदर्भात त्यांचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी सुरू आहे. पोलिसांमार्फत, आरोग्य पथकांमार्फत आणि इतर आमच्या सोर्सेसमार्फत ते चालू आहेत. मी कोणीही नागरिक त्यांचा ओळखत असतील त्या लोकांचं आम्हाला इन्फॉर्मेशन द्यावा, तुमच्या माहिती गुपित ठेवला जाईल आणि तुम्हाला आम्ही तुम्ही माहिती जर दिलं तर आणखी आम्हाला फार सोपा पडेल. बेस्ट 15 मराठीसाठी रमेश लोंढे लातूर.